फेस्टिवल दरम्यानचा खास क्षण म्हणजे नितीन देसाई यांची सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली मुलाखत. एकूणच आजपर्यंतचा त्यांचा प्रवास तसेच आगामी काळातील त्यांचे प्रोजेक्ट या सगळ्यावर दिलखुलास गप्पांची ही मुलाखत ठरली. तसेच त्यांनी फेस्टिवल मधल्या विविध कलाकारांच्या कलाकृती प्रत्यक्ष जाऊन पाहिल्यात आणि त्यांच्या कलेला मनमुराद दाद सुद्धा दिली आहे. नमस्कार. सर्वप्रथम नितीनजींसारख्या एका ज्येष्ठ कलावंताशी गप्पा मारण्याची संधी या महोत्सवामध्ये मला दिल्याबद्दल मी गणेशजींचे मनापासून आभार मानतो. या ठिकाणी बदलत्या हवामानामध्ये त्या हवामानाला जुळवून घेत अस्सल पुणेकर असूनही जुळवून घेत आपण या ठिकाणी एवढ्या आपुलकीनं नितीनजींना ऐकायला उत्सुक आहात त्याबद्दल आपणा सर्वांचे जे मान्यवर पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत त्या पाहुण्यांचे सर्व पत्रकार माध्यमातल्या मित्रांचे मनपूर्वक स्वागत करून मी सुरुवात करतो. नितीनजींची करिअर इतकी जबरदस्त आहे आणि इतकी विविध क्षेत्र त्याच्यामध्ये आहेत की त्या सगळ्या क्षेत्रांचा परिचय करून देण्यामध्येच म्हणजे सिनेमा मालिका नाटक सेट इव्हेंट इंटिरियर डिझायनिंग एनडी स्टुडिओ असे अनेक विध त्यांचे प्रकल्प आहेत त्या सगळ्याची ओळख करून देत बसलो तर त्याच्यामध्येच मुलाखतीची वेळ संपेल म्हणून थेट प्रश्नांनी सुरुवात करतो. प्रश्नाच्या उत्तरातन नितीनजी आपल्याला पूर्ण आपोआपच उलगडत जातील. पहिली गोष्ट विचारू इच्छितो अगदी वेगळी अशी की स्टेज मालिका सिनेमा आणि तुम्ही अनेक इव्हेंट केले या सगळ्यामध्ये सर्वाधिक चॅलेंजिंग वाटलेलं काम तुम्हाला कुठलं? राजा शिव छत्रपतींना अभिवादन करत सगळ्याच पुणेकरांचं मी स्वागत करतो या फेस्टिवलमध्ये. गणेश कांदळे यांनी एक वेगळा उपक्रम आम्हा सगळ्या कलाकारांसाठी केलेला आहे आणि त्याच्यातच त्यांचं कौतुक आहे की कलाकारांना एकत्र आणणं. पण तुमचं कौतुक नेहमीच पुणेकर कलेला साथ देतात आणि आत्ताच ग्रहण सुटल्यानंतर पण एवढे पुणेकर येऊन जमणं आणि ग्रहण सुटल्यामुळे जरा थोडं सूर्य जास्त तळपतोय त्या तळपत्या सूर्यात पण तुम्ही बसणं हे तुमचं कौतुक आहे. त्यामुळे पहिलं मी तुमचा धन्यवाद मानतो. आणि सुधीरजींबरोबर गप्पा मारताना ती मुलाखत कधी वाटतच नाही त्यांच्या आणि माझ्या अनेक तर मी पुणेकरांसाठी गप्पा मारायला इकडे आलेलो आहे आणि सुधीरजी ज्या पद्धतीने गप्पा मारवतील तसं तुमच्यासमोर प्रयत्न करणार आहे. धन्यवाद ह्या उन्हात किंवा ह्या सगळ्या गोष्टीनंतर पण तुम्ही ऍडजस्ट करून तिथे थांबला. तर सुधीरजी पहिला प्रश्न होता सर्वाधिक चॅलेंजिंग वाटलेलं काम कुठलं? सुधीरजी तुम्हाला माहितीये कला क्षेत्रामध्ये नेहमीच चॅलेंज असतं. आम्हा कलाकारांना जेव्हा माझ्या आई वडिलांनी मुलगा डॉक्टर इंजिनियर नाहीतर बँकेत तरी जाणारा व्हावा कलेला त्यावेळी काही प्रोत्साहन नव्हतं पण त्यावेळी पण एक चॅलेंज करत मला या क्षेत्रामध्ये गेलं. 198 सिनेमे झाल्यानंतर जेव्हा सिनेमाचं असं असतं की टेक रिटेक होऊ शकतात पण आत्ता जे तुम्हाला माझं जे गाजलेलं काम होतं की उद्धवजींचा जो महाराष्ट्राच्या सीएमचा शपथविधी होता आणि तो त्यांना भव्य दिव्य पाहिजे होता आणि तो भव्य दिवशी असताना मला वेळ होती फक्त 18 तासाची तर 18 तासात ते उभं करणं हा पण एक चॅलेंज असतो. तर प्रत्येक कलाकाराला हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याकडे दिलेल्या टायमामध्ये दिलेल्या बजेटमध्ये आणि दिलेल्या परिस्थितीमध्ये तुम्ही काय करू शकता. कारण मी जेव्हा राजभवनवरनं निघालो आणि राजभवनवरनं निघाल्यानंतर मला डायरेक्ट शिवाजी पार्कमध्ये जावं लागलं. आज मार्गशीर्षातला जसा शेवटचा गुरुवार आहे तो पहिला होता आणि त्यावेळी माझा उपवास पण होता तर फक्त पाणी पिऊन 19 तासात तो भव्य सेट उभा करायचा होता. कारण तशी सगळ्या महाराष्ट्राचं नाही देशाचं नाही तर जगाचं लक्ष त्या सोहळ्याकडे लागलेलं आणि तो घडू शकला. तर हे एखाद्या कलाकाराला नेहमीच असं आव्हान चॅलेंज येत असतं आणि ते आपल्याला निभवायचं असतं. पण माझ्या आयुष्यात गोविंद निलानी श्याम बेनेगल विनोद चोपडा संजय बिन्साली आशुतोष गोवारीकर असे सगळे मातब्बर आल्यानंतर त्यांनी नेहमीच चॅलेंज दिली की संजय बन्सालीचा मी हम दिल दे चुके सनम केल्यानंतर तो म्हणाला की मी माझ्या आयुष्यात तुझं काम पाहिलंय पण हा तुझा हम दिल दे चुके सनम नव्हता तो इस्माईल दरबारचा होता पण मी आता तुला असा प्रोजेक्ट देतोय ज्याच्यासाठी आम्ही पुण्यातच आलेलो. आम्ही 7 दिवस पुण्यात राहिलेलो सगळे वेगवेगळे देवदास पाहिले 11 देवदास आम्ही देवदास करण्याच्या आधी झालेले
तर त्याचा अभ्यास करून जेव्हा तो म्हणाला की मला ह्याच्यापेक्षा वेगळा देवदास पाहिजे आणि जो माझ्याकडनं घडला तो असा अभूतपूर्व होता की संजय बनसालीने पण जगासमोर सांगितलं की नितीन देसाईनी मला कसं मोठं विचार करायचा एखाद्या सिनेमाबद्दल. तर प्रत्येक जो दिग्दर्शक असतो त्याला नेहमी मोठा विचार असतो आणि त्याला एका 2.5 तासाच्या चित्रपटामध्ये आणि दुसरं प्रोड्युसरच्या बजेटमध्ये तो बसवणं ही मोठी कसरत असते. आणि माझ्या बाबतीत असं झालं की एनडी स्टुडिओची पण निर्मिती याच्यामुळे गेली की दिग्दर्शकाचं कारण कलाकाराचं इमॅजिनेशन कधीच कुठल्या कॅनव्हासमध्ये बांधू शकत नाही पण आपण प्रयत्न करतो त्या चौकटीत ठेवायचा. पण जेव्हा प्रोड्युसर जो पैसे लावणार असतो त्याचा खिस्सा पण कमी कमी होत जात असतो तर त्याला पण नीट जगवायला पाहिजे कारण पुढचा कॅनव्हास पुढचा पिक्चर त्यांनी करायला पाहिजे. तर हे मोठं जे चॅलेंज असतं ना की कलेचं पण तुम्ही जोपासायची असते आणि त्याचबरोबर ती कला जिवंत राहण्यासाठी जिवंत ठेवणारा जो आहे त्याला पण विचार करायला लागतात. पुढच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी मी थोडं मागे जातो आणि विचारू इच्छितो की 1942 लव्ह स्टोरी या कलाकृतीच्या कामाने खऱ्या अर्थाने नितीन चंद्रकांत देसाई लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले असं म्हणता येईल त्या कामाविषयी. नक्कीच त्याच्या आधी 6.5 वर्ष मी भरपूर मेहनत केली. चाणक्य आहे, डिस्कवरी ऑफ इंडिया आहे, असे अनेक चित्रपट केले पण मीडिया समोर आणि आपल्या समोर नितीन देसाई हे नाव 1942 लव्ह स्टोरी मध्ये आलं. त्याच्यात गंमत अशी होती की तो चित्रपट चालू केल्यापासून अशी अनेक आव्हानं होती की एक तर मी भूकंप आणि 2-3 नवे सिनेमे केलेले त्यामुळे एक नवा मुलगा एवढा मोठा सेट उभारू शकतो का, एवढा मोठा काळ बनवू शकतो का. आणि तो सेट लावायचं चॅलेंज असं होतं की तो मुंबईत करायचा होता पण त्याचा बॅकड्रॉप होता हिमाचलचा, नॉर्थ इंडियाचा. तर नॉर्थ इंडिया तुम्ही मुंबईत कसं मॅच करणार? तर तो एका तळ्याच्या काठी लावायचं असं ठरल्यानंतर तिथे जेव्हा सगळ्या टेक्निशियनची मीटिंग झाली तर विनोद चोप्राला सगळे म्हणायला लागले ये तो कलका लडका है, ये क्या इतना बड़ा सेट लगाएगा और पानी में, तो इसके ऊपर भरोसा नहीं है और इसमें इतना 60 करोड़ का बजेट तू देना चाह रहा है, ये कर पाएगा या नहीं कर पाएगा. अशा पहिलीच मोठ्या चित्रपटाला मला चॅलेंज मिळालं आणि कलाकाराला चॅलेंज मिळाल्यावरती कलाकार आणखीन जोमाने निघतो असं माझं तुमच्याकडे पण पाहून असंच वाटतं की जेव्हा चॅलेंज येतो तेव्हा आपण आणखीन काहीतरी चांगली कला करतो. आणि त्या करत असताना मी जेव्हा विनोद चोप्राला सांगितलं की मी हे करू शकतो तर तो बोला मैं एक दिन लेना चाहता हूं और कल हम लोग मीटिंग में इसका फायनल करते हैं कि अगर हे हम सेट लगाएंगे या नहीं लगाएंगे. तर माझ्या आयुष्यातली ती रात्र मला अशी नेहमी आठवते की एखाद्याच्या समोर चांगलं एक वाढून ठेवलेलं आहे ताट पण तो कोणतरी म्हणतो की हे खाऊ शकतो की नाही. मी रात्रभर त्या स्टुडिओत तर गेलो नाही, मी रात्रभर त्या तळ्याच्या काठी बसून राहिलो. सकाळी 8 वाजता माझ्या पाठीमागे एक हात आला तर म्हणाला की तू क्या सोच रहा है. तर मला ते कळलं की हा विनोद चोप्रा जसा होता. मी बोललो विनोद मैं ये सेट लगा सकता हूं, मुझे पूरी गॅरंटी आहे, मैंने पूरा स्टडी किया है. आणि मग तो म्हणाला कोई बात नाही, अभी 9:30 बजे आएंगे आपण डिसिजन लेते. सगळ्यांनी येऊन परत तो एक जलील भाई नावाचा माणूस होता तो बोला विनोद इस पानी में तो ये एक्सीडेंट हुआ था, इधर ये हाजी करके आदमी मर गया था, ये हुआ था, नहीं हो सकता इतना बड़ा सेट. तो मी तर असा मावळत चाललेलो पण विनोद चोप्रानी असा खांद्यावरती हात टाकला, मुझे इस लड़के पे यकीन है, भरोसा है, माझ्या लड़क्यापेक्षा माझ्या कलेवरती त्यांनी भरोसा दाखवला. आणि तुम्हाला सांगतो की मी धावत खालती पाण्याकडे गेलो, माझी टीम तयार होती, आम्ही वानर सेनेसारखा अगदी एक ब्रिज बांधला त्या पाण्यामधनं आणि तो सेट चालू केला. माझे असिस्टंट टायर ट्यूब घालून उड्या मारून त्या सेट लावत होते. मी बसलेलो असा आणि ते समोर सांगायचे 8 फूट आहे, 10 फूट आहे. आणि त्या जजमेंटवरती पाण्याच्या खाली खाली होत असताना जो सेट लागला गेला तो पूर्ण इंडस्ट्रीला त्याचं कौतुक वाटलं आणि इंडस्ट्रीने तो एवढा डोक्यावरती घेतला की त्याच्यामुळे मला नितीन देसाई एक चांगला कला दिग्दर्शक आहे हे सांगायला लागलं नाही. मीडियानी आणि सगळ्याच लोकांनी प्रेम दिलं, पुरी इंडस्ट्री तिथे आली आणि मला वॉल्ट डिस्नीचे लोक तिथे येऊन त्यावेळी त्यांनी साईन केलं. मला जंगल बुक नावाचा मोठा चित्रपट करायला मिळाला, माझी पहिली एंट्री
त्या ह्याच्यात इंटरनॅशनली झाली. तर ऍज अ कलाकार तुम्हा लोकांना तेच शेअर करू इच्छितो की आयुष्यात कुठलीही गोष्टीमध्ये चॅलेंज आल्यावरती मागे न येता आपण जेवढी आपली कला जोमानी करू तर त्या पद्धतीने मला 1942 लव्ह स्टोरीनी अनेक अवॉर्ड्स मिळून गेले. माझ्या आयुष्यातला पहिला फिल्मफेअर, पहिला स्क्रीन, पहिला नॅशनल असे सगळे अवॉर्ड्स मिळत गेले. आणि आपल्या सगळ्यांना कलाकारांना माझ्या वडिलांनी एक मला गुरुमंत्र दिलेला, डोंट वर्क फॉर मनी, मनी विल कम टू यू, पण तू काम एवढं कर की तुला देशातले जगातले सगळे अवॉर्ड्स मिळाले पाहिजे. जगातल्या सर्वात मोठ्या व्यक्तींपासून तुला कामाला बोलवलं गेलं पाहिजे आणि ते केल्यानंतर माणसं जोड. आणि मला ते नेहमी आवडतं आणि तेच गमक घेऊन माझ्या खिशात 4 अणा असताना 1 लाखाची स्वप्न मी जेव्हा बघत एनडी स्टुडिओची निर्मिती केली. 50 एकरमध्ये जो एनडी स्टुडिओ बनवला गेला त्याच्यात अनेक लोक तिथे जेव्हा येतात तेव्हा त्याला युनिव्हर्सल स्टुडिओ किंवा वॉर्नर ब्रदर्स अशा मोठ्या लेवलची त्याला उपमा देतात. तर ते करत असताना मग 1942 मध्ये जी पायाची थाप तुमच्यासारख्या लोकांनी दिली तोपर्यंत त्यामुळे मी या कला क्षेत्रात एवढं करू शकलो. पण तिथेच थांबलेलं नाहीये. एनडी स्टुडिओ आज नेमकं ऊन असल्यामुळे माझी एक चित्रफीत होती ज्याच्यातनं मी तुम्हाला सांगू इच्छित होतो की मी पुढे काय करणार आपण आता त्यांनी अवॉर्डचा उल्लेख केला म्हणून जाता आता धावत्या स्वरूपात सांगतो की फिल्मफेअर, स्क्रीन, झी सिने, महाराष्ट्र टाइम्स अवॉर्ड, झी गौरव, मेहता, कोकण भूषण, महाराष्ट्राची शाम, चित्रपट महामंडळाचा पुरस्कार, उद्योग रत्न पुरस्कार, रायगड भूषण पुरस्कार आणि हॉलिवूडच्या आर्ट डिरेक्टर गिल्डची मेंबरशिप असे असंख्य बहुमान आपल्या या मराठी कलावंताला मिळालेत. आपण जोरदार गाण्याच्या कडकडाटात दाद देऊया. आणि त्यांना मी विचारू इच्छितो की या सर्व दादेमध्ये तुम्हाला सर्वाधिक चॅलेंजिंग वाटलेली, आवडलेली अशी अवॉर्ड असं दाद कुठली? खरं तर सगळेच सारखे असतात, सगळ्याचाच आनंद होतो, पण तरीही याला आपल्याला मिळाला याचा आनंद असतो. कलाकाराला प्रत्येक कलाकृती प्रेम असतं आणि आपण प्रयत्न करत असतो की सगळीच ताकद लावून ते करावं. पण माझ्या आयुष्यातला लगान हा चित्रपटाचा अवॉर्ड असा होता की आयुष्यात भरपूर काही केलं, आई वडिलांनी मायेचं प्रेम दिलं आणि ते करत असताना जेव्हा माझे वडील आजारी पडले, त्यांना कॅन्सर झाला आणि ते ऍडमिट होते हॉस्पिटलमध्ये आणि डॉक्टरांनी असं सांगितलं की आता तुझ्याकडे फक्त 4 महिने आहेत, तू यांना जे काय बेस्ट देऊ शकशील तर दे, कारण सगळे उपचार संपलेले आहेत, कुठलीही मेडिकल सायन्स तुझ्या वडिलांना वाचवू नाही शकणार आहे. तर माझ्यासमोर आणि माझ्या फॅमिलीसमोर एवढं मोठं आव्हान होतं की ज्यांच्यामुळे जन्माला येणं आणि जन्माला येऊन कला क्षेत्रात येणं, कारण आई वडिलांची भरपूर तुम्हाला साथ आवश्यक असते, आशीर्वाद हवे असते. आणि मग मी माझ्या फॅमिलीसकट जेव्हा पूर्ण आयुष्य झोकायला निघालो तर देव कुठेतरी असतो. त्यांनी लगान ह्या चित्रपटासाठी मला स्क्रीन असो, फिल्मफेअर असो, सगळे अवॉर्ड मिळवून दिले आणि सर्वात महत्वाचा जो चौथा माझा नॅशनल अवॉर्ड होता तो मला एवढा महत्वाचा झाला की मी तो घेऊन जेव्हा दिल्लीमध्ये मोठा सारे कार्यक्रम असतो, आताच तो सोहळा केला, तुम्ही पाहिले असेल अक्षय कुमार आणि सगळ्यांनी जे अवॉर्ड घेतले, फार प्रेस्टिजियस अवॉर्ड असतो, ते झाल्यानंतर राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते तुमचं जेवण असत. पण त्यावेळी अब्दुल कलाम सारखे राष्ट्रपती होते तर त्यांना मी शेक हँड करून म्हटलं की माझे वडील माझी वाट पाहत आहेत, तर मी त्या भूजलं थांबत नाही. तसाच मी मुंबईला आलो आणि सुधीरजी माझ्या आयुष्यातला महत्वाचा अवॉर्ड तो अजूनही वाटतो नक्कीच की आपल्या महाराष्ट्र पद्धतीने जेव्हा मी घरात आत एंट्री केली, एंट्री केल्यावरती समोरच वडील बसलेले, आईने तबक ठेवलेलं आणि माझी आरती केली आणि आरती केल्यानंतर जो माझा अवॉर्ड मी बाहेर काढला आणि वडिलांच्या गळ्यात घातला, हे वडिलांच्या गळ्यात घातल्यावरती त्यांच्या डोळ्यात एवढे छान आनंद अश्रू आले. तो अवॉर्ड मी अजूनही जपून ठेवलाय, कारण त्याच्यामध्ये नुसता अवॉर्ड नाही तर माझ्या वडिलांच्या अश्रू पडेल, ते आनंद अश्रू होते. मेडिकली मी काय करू शकलो नाही,
पण मी प्रयत्न केला की त्यांना जाताना आनंद देण्याचा. तिथे बरीच नवी मंडळी असतील त्यांच्यासाठी यांनी वडिलांचा उल्लेख केल्यामुळे दादाचा उल्लेख करतो की तुम्हाला खूप मोठी पार्श्वभूमी वगैरे असायला लागत नाही, तुमच्यामध्ये कल्पनाशक्ती हवी, काम करण्याची जिद्द हवी आणि थोडा घरच्यांचा पाठपुरावा झाला तर तुम्ही काय चमत्कार करू शकता. त्याचं नितीनजी हे अस्सल उदाहरण आहे. त्यांचे वडील हे आपल्या मध्यमवर्गीय साधारण ह्याच्यासारखे महाराष्ट्र बँकेत नोकरीला होते, मुलुंडसारख्या उपनगरामध्ये राहत होते आणि हे एकदम एक वेगळं विश्व निर्माण करण्यासाठी जात असताना त्यांना फक्त बकअप करायला, आपल्या नजरेतनं बकअप करायला ते पाठीमागे होते. मी त्यांना भेटलोय म्हणून सांगतो, असे आपल्याही घरांमध्ये असतात, फक्त नितीनसारखी जिद्द आपल्यामध्ये आपण निर्माण करायला पाहिजे. मी पुढच्या प्रश्नाकडे जातो की कोणत्या दिग्दर्शकाशी आणि कोणत्या नटाशी तुमचे सूर सर्वाधिक जुळले? इथे पण अनेक नाव आहेत पण तरी त्यातल्यात एक दोन तीन. कारण मीडिया माध्यमातून माझ्या डायरेक्टरने ऐकलं तर त्यांना म्हटलं अरे माझं नाव कसं मला माहिती आहे त्याची, पण त्यातल्या त्या ठळक 198 सिनेमे आणि जवळजवळ आपल्या देशातले आणि विदेशातले असे 87 डिरेक्टर्स बरोबर काम करायला मिळालं, 150 प्रोड्युसर बरोबर काम करायला मिळालं आणि अनेक कलाकार. पण गुरुतुल्य अमिताभ बच्चनजी यांना मी नेहमी आदर्श मानतो, कारण एका मोठ्या क्षेत्र उंचीवरती जाऊन खालती येऊन परत ते उठणं आणि आयुष्यात काम करत राहणं पॉझिटिव्ह म्हणा हे एखाद्या माणसाला आपल्यासारख्या कलाकारांना घेण्यासारखं आहे. म्हणजे कधीही गिवअप न करता तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करू शकता हे त्या माणसाकडनं, त्यामुळे ते मला वडेतुल्य आहेत. पण नेहमीच सलमान खान, ऐश्वर्या, आमिर, शाहरुख, अक्षय आता माझ्याबरोबर शूट करत होता एनडी स्टुडिओला, तर त्यांनी शूटिंगच्या वेळात 4.5 तास माझ्यावर बसून ज्या गप्पा मारल्या मैत्रीच्या, आणि त्यांनी एक चांगली उदाहरण दिलं की माझ्या आयुष्याचा पहिला सेट म्हणजे तू लावलेला, त्याची पहिली जी फिल्म होती त्याच्यात भव्य दिव्य असा सेट लावलेला, तर तुमचं काम चांगलं असेल ना तर तुम्हाला लोक लक्षात ठेवतात. मी विसरून गेलेलो होते कारण अनेक चित्रपट त्यांनी केलेले आहेत. जगातला सर्वात सक्सेसफुल ऍक्टर म्हणून त्याचं नाव आहे, सर्वात जास्त पैसा कमवतो आणि तो तेवढं दान पण करतो, पण त्याच्यापेक्षा तो चांगला माणूस आहे. आणि त्याने ही जाण ठेवली की माझ्या आयुष्यातला तू सर्वात केलेला, आणि मग माझ्या स्टुडिओचं त्यांनी राऊंड मारली, त्यांनी स्टुडिओत कौतुक केलं त्या गोष्टीचं की किती चांगल्या पद्धतीने तू हा स्टुडिओ केला, आयुष्यात तुला कुठलीही गरज लागली तर मी तुझ्या पाठीशी आहे. तर असे लोक पण मला भेटून गेले. मला ऐश्वर्या तिचं लग्नाचं पहिलं गुपित तिने माझ्याशी शेअर केलं, कारण जोधा अकबर साठी ती एनडी स्टुडिओ मध्ये शूट करत होती, ती पण आर्किटेक्ट आहे, तो आग्रा फोर्ट कसा लावला काय झालं असं शॉर्टच्या मध्ये वेळ असताना तिने गप्पा मारलेल्या आहेत. आणि त्याच गप्पा मारता मारता तिने मला जेव्हा एकदा बोलून नितीन एक गुड न्यूज आहे की मेरी शादी डिसाइड हो गई, तर तिने माझ्यासारख्या एका कलाकाराला ते आपलं समजून विश्वासार्हता, आणि मग तिच्या लग्नाची डोली पण मीच करून पाठवली, एनडी स्टुडिओत तिची डोली तिकडे गेली. तर असे हे सगळे नट नट्या, कारण आम्ही एकच फॅमिली आहोत. दिग्दर्शकांमध्ये आशुतोष गोवारीकर, त्याच्याबरोबर मी सगळ्या फिल्म केल्या, अगदी त्याची पहिला नशा पासून ते बाजी आणि नंतर लगान, लगानच्या आधी त्याला प्रचंड 3 वर्ष स्ट्रगल करायला लागलेलं, त्याच्यात एक टीव्ही मालिका पण आशुतोष गोवारीकरला करायला, ती पण मी त्याच्याबरोबर केली. आत्ताच पानिपत तुम्हाला पाहिलाच आहे की तुमचा शनिवार वाडा मी त्याच्यासाठी उभा केला आणि सगळं हे केलं. संजय बन्सली एक देशातलाच नाही जगातला मोठ्या दर्जाचा आहे, त्याच्या अनेक चित्रपट मला करता आले. त्यामुळे हे सगळं मी माझं नाहीच आहे. एक कलाकार स्वतःचा असूच शकत नाही, तो कोणाच्या तरी मार्गदर्शन किंवा कोणासाठी काम करता करता तो मोठा होतो. आणि मला गोविंद निलानी, श्याम बेनेगल, गुलजार साहेब, विनोद चोप्रा, आशुतोष गोवारीकर, संजय बन्सली, राजकुमार इराणी, परत नाव घेऊ तेवढी कमी आहे, कारण एवढ्या दिग्गजांबरोबर आणि प्रत्येकाने एकच चांगला कॉन्फिडन्स हा दिला की त्यांना असं वाटलं की त्यांच्या चित्रपटासाठी मी एक चांगलं करू शकतो, नेपथ्य करू शकतो, लोकांना त्या विश्वात नेऊ शकतो. या नेपथ्याबरोबरच आणखीन एक यांचं क्षेत्र की ज्याच्यामध्येही त्यांचा वेगळा ठसा उमटलेला आहे ते म्हणजे वेशभूषा, कॉस्ट्युम. तर त्या दृष्टीने मी एक प्रश्न विचारू इच्छितो की ज्या व्यक्तिरेखा पाहिलेल्याच नाहीयेत
आशांची वेशभूषा करताना तुम्ही विचार कसा करता? नुसत्या फोटोंवर ना, म्हणजे उदाहरणार्थ गंधर्व आणि शिवराय. तुम्ही अगदी महत्वाचा प्रश्न केलात आणि खरंच ते वाखाणण्याजोगं आहे. कारण एक तर राजा शिवछत्रपतींवरती मालिका बनवायची ती एवढी साधी गोष्ट नव्हती. माझ्या आधी 17 लोकांनी बनवायचा प्रयत्न केला पण अफजल खानाच्या वधाच्या आधीच त्या मालिका बंद पडल्या. पण मला महाराजांची मालिका पुढपर्यंत न्यायची होती आणि त्याच्यासाठी जेव्हा मी कामाला लागलो तर सर्वात महत्वाचं टास्क होती की शिवाजी महाराज कोण, ते कसे दिसणार, लोकांनी त्यांना ऍक्सेप्ट करणं. तर त्याच्यासाठी अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून राज ठाकरेंपासून सगळ्यांशी मी संगनमत करत, बाबासाहेब पुरंदरे जे वडील तुल्य आहेत, अगदी जे कोल्हापूरचे भोसले साहेब आहेत त्यांच्यापासून सगळ्यांनी मी कन्सल्ट केलं. आणि तेव्हा जेव्हा मी ती मालिका करताना अमोल कोल्हेच्या आधी जवळजवळ 50 ते 51 लोकांचं कास्टिंग झालेलं, पण त्याच्यामध्ये ज्या माझ्या 10 स्टेप्स होत्या त्या 10 स्टेपमध्ये पण तो अव्वल झाल्यानंतर त्याचं कॉस्ट्युम त्याचं सगळं. कारण प्रत्येक कलाकारामध्ये जेव्हा त्याला एक समर्पित करून आपण पूर्ण गेटअप करतो तेव्हाच ते होऊ शकतं आणि तेच सुबोधच्या बाबतीत पण झालं. बालगंधर्व हा निर्मिती करत असताना सुबोध माझ्याकडे आल्यानंतर आपल्याला काहीतरी एक वेगळं करायचं आहे. आणि त्या काळात जेव्हा मी अभ्यास केला आणि बालगंधर्वांबद्दल त्या काळाचं एक जाण घेतली तर एवढं थोर होतं की ब्रिटिशांच्या काळात स्त्रियांना एक स्त्री भूमिका करायला अलाव नव्हतं, तर बालगंधर्वांनी स्त्री भूमिका करत कशा पद्धतीने केलं त्यामुळे ते कॅरेक्टर तुम्हाला समजणं आवश्यक आहे. स्वतःची स्किन चांगली राहावी म्हणून जे तेव्हा नाटकासाठी निघायचे तर त्यांच्या ट्रेनच्या मागे एक कोच असायचा ज्याचा फक्त बर्फ जायचा आणि थंड पाण्याने त्या माणसांनी आंघोळी केलेल्या आहेत, मग कितीही थंडी असो. स्वतःच्या स्किनसाठी, लोकांसाठी, स्वतःची मुलगी वारलेली आहे आणि तरी पण तो प्रकार बाजूला ठेवून त्यांनी नाटकचा प्रयोग केलेला आहे. त्यांना नेहमीच नाटकाला नेहमी वन स्कोर मिळाले, ते वन स्कोर पण त्यांनी केलेले आहेत. तर असे थोर व्यक्ती जेव्हा तुम्ही अभ्यासता ना तर तुम्हाला तुम्ही किती छोटे आहात आणि आपल्याला किती मोठं करायचं आहे ह्याची जाण होते. आणि त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेला कुठलीही व्यक्तिरेखा करत असताना म्हणजे गंधर्वांची शैली, गंधर्वांची साडी, त्या काळात 3 नऊवाऱ्या एकत्र करून ते साडी परफॉर्म करायचे. म्हणजे मी जेव्हा करत असताना सुबोध दमायचा सकाळपासून रात्रीपर्यंत ती एवढ्या जड साडी घेऊन त्याच्यातनं नितालुल्लाने खडे बिडे लावून त्याला डायमंडने छान पद्धतीने केलेलं, तर तो जो प्रकार होता ना तो एवढा शिकण्यासारखा होता. मी अगदी बेळगावपासून पूर्ण जिथे जिथे बालगंधर्व गेलेले, अगदी पुण्यामध्ये अजूनही ज्यांनी बालगंधर्वाला त्यावेळी स्पॉन्सरशिप दिलेली, त्यावेळी कर्ज दिलेलं, कारण त्यांनी आपलं आयुष्य सगळं पणाला लावून कर्ज काढून पण आपलं आयुष्य तिथे लावलेलं. तर अशा व्यक्तींना जर का तुम्ही अभ्यासता तर तुमचं कर्तव्य बनतं की तुम्ही त्या व्यक्तींना कशा पद्धतीने लोकांसमोर आणता तुमच्या. पण मला आनंद होतो की 36 आठवडे ती फिल्म चालली, पुणा कोल्हापूर बेळगावपासनं सगळीकडे तिला फार चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला. आणि मला असं वाटलं की एका कलाकाराने दिलेली ती मानवंदना होती आणि आपल्यासारख्या रसिकांनी आणि कलाकारांनी तिला उचलून धरली. अजून एक यांचं क्षेत्र म्हणजे जाहिरातीचं क्षेत्र, संपूर्ण कल्पकतेवर आधारलेलं असं क्षेत्र आणि त्याच्यामध्येही यांनी यांचा स्वतःचा ठसा उमटवलेला आहे. म्हणून त्यांना विचारतो सर्वात गाजलेली ऍड कुठली आणि तिला काय पद्धतीची दाद मिळाली. परत अनेक आहेत पण राजू हिरानी हा पहिल्यांदा दिग्दर्शक करण्याच्या आधी ऍड फिल्म मेकर होता. तर फेविकॉल का जोड ही एक ऍड एवढी गाजलेली आणि ती आपल्याला करायला मिळाली. अनेक ॲडसाठी मोठे मोठे सेट मिळाले आणि आत्ताच एक निर्माची ॲड येणार आहे ज्याच्यात अक्षय कुमार आहे आणि ती पण आत्ता आपण केली, ती पण बरीच गाजते आहे. फार छान पद्धतीने ती शूट झालेली आहे. आणि आर्ट म्हटल्यावरती माझा प्रयत्न असतो की मग कुठलंही असो, आर्ट फेस्टिवलचं डिझायनिंग असो किंवा कुठलंही असो, ते आपण जबाबदारीने पेलायची लिलिया आपल्यामध्ये असायला पाहिजे. आणि तोच प्रयत्न
मी माझ्या प्रत्येक कामात करतो, मग ती ऍड फिल्म असो, फिल्म असो, मोठी बजेट असो, छोटी बजेट असो, मराठी फिल्म असो. एनडी स्टुडिओची निर्मितीच मी त्याच्यासाठी केली आहे की मराठी फिल्म्सला चांगल्या सब्जेक्ट असल्याला मी नेहमीच प्रोत्साहन देत असतो आणि ही कला जगवण्यासाठी. कारण प्रत्येक कलाकारांनी, मी जेव्हा ह्या इंडस्ट्रीमध्ये गेलो तर गरीब बिचारा, दाढी वाढलेला, झोळी लावलेला आणि सदरा घातलेला कलाकार कशाला कलाकाराला पाय हात जोडायला पाहिजे. आपल्यामध्ये अशी धमक आहे, आपल्याला देवानीच अशी काहीतरी वर्णी दिलेली आहे की आपण आयुष्यात जे नॉर्मल माणूस नाही करू शकत, जो बिझनेसमॅन नाही करू शकत, तो आपल्यामध्ये आपण करू शकतो अशी ताकद आहे. तर ती जर का वापरता आली आणि तिला एक चांगला अँगल दिला की त्याला बिझनेसची साथ किंवा एक विचार दिला. आता मला गंमत सांगायची वाटते सुधीरजी, की मला बऱ्याच वेळेला आजच्या कार्यक्रमाला पण बोलवतात, पण त्याचबरोबर उद्योजकांच्या कार्यक्रमाला बोलतात की एक चांगल्या पद्धतीने उद्योजक म्हणून एनडी स्टुडिओ निर्मिती झाली. तर मी नेहमी माझ्या बँकरला सांगतो, तुम्ही या त्या कार्यक्रमाला, मी शूट केलेलं त्यांना नक्की पाठवतो. कारण कलाकार म्हटल्यावरती सगळे म्हणतात हा वेडा आहे, सगळ्यांना वाटतं की आपण वेगळ्या दुनियेत राहतो आणि यांना काही कळत नाही. पण बिल्डीचा ते एनडी स्टुडिओ 1200 करोड पर्यंतची जी निर्मिती, हे वेळेपणाने होऊ शकत नाही. तिथे कुठलं